नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिया अँड मॉम ब्लॉग्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि हा माझा पहिला रेसिपीचा व्लॉग आहे तर चला तर बघूया आज मी काय बनवलं आहे ते तर मी बनवलं आहे डाळवडे जे चण्याचे डाळीचे बनतात अगदी क्रिस्पी बनलेले आहेत तर मी तुमच्याकडे शेअर करते हे सगळी कशी रेसिपी आहे ती डाळवडे सॉस मेयोनीज किंवा माझ्याकडे हा मस्टर्डचा सॉस आहे त्याच्याबरोबर पण आपण खाऊ शकतो चण्याची डाळ जी आहे ती आपल्याला चार तास भिजत ठेवायची आहे आणि मग त्याचं जाडसर असं मिक्सरला वाटायचं आहे जाडसरच वाटायचं आहे कारण अगदी तुम्ही जास्त जर जा जा त्याची बारीक पेस्ट बनवली तर ते वडे वळत नाहीत त्यामुळे आपल्याला जाडसर असं मिक्सरला लावून घ्यायचं आहे अगदी एकदा जरी बटन प्रेस केलं तरीसुद्धा जे वाटलं जाईल तेवढं बस आहे अख्खी अख्खी डाळच आपल्याला थोडी अर्धी अख्खी डाळच लागते म्हणजे ॲक्च्युली बघूया काय लागतं सामान ते मी चाट मसाला वापरलेला आहे कडीपत्ता बारीक कापून घेतलेला आहे गरम मसाला आहे आणि हे मिरची आलं आणि कढीपत्त्याची पेस्ट बनवायची आहे थोडीशी हळद लागेल कोथिंबीर भरपूर कोथिंबीर आणि बारीक कापलेला कांदा धनाजिरू पूड आणि आपल्याला मिरची पावडर पाहिजे तर बघूया बारीक कापलेला कांदा आणि जी आपण पेस्ट बनवलेली होती जाडसर चण्याच्या डाळींची ती मिक्स करायची आहे त्याच्यात थोडंसं जिरं टाकलेलं आहे कडीपत्त्याचा बारीक कापलेला कढीपत्ता टाकलेला आहे थोडीशी मिरची पूड टाकलेली आहे थोडासा थोडीशी हळद टाकलेली आहे कारण ऑलरेडी चण्याच्या डाळीला येलो कलर असतो गरम मसाला टाकलेला आहे नंतर जिरू पूड टाकलेली आहे आणि चाट मसाला टाकलेला आहे त्यामुळे आपले जे वडे आहेत ते खूपच टेस्टी बनतात त्याच्यानंतर थोडासा अगदी चिमटीभर सोडा टाकलेला आहे खायचा सोडा टाकलेला आहे मी आणि ही माझ्याकडे एक पेस्ट होती फ्रीजमध्ये ज्याच्यामध्ये लसूण पण आहे थोडासा अशी मी टाकलेली आहे हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते आहे आलं आणि मिरची आणि कढीपत्त्याचं त्याच्यानंतर हे सगळं जे आहे आणि मीठ लास्टला आपल्याला मीठ टाकायचं चवीनुसार आपलं जसं घरी आपण चवीनुसार खातो त्याप्रमाणे नंतर ही भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीरमध्ये विटॅमिन ए असते भरपूर प्रमाणात आणि चण्याच्या डाळीमध्ये विटॅमिन बी असतं त्यामुळे ही खूप हेल्दी स्नॅक्स आपलं बनणार आहे हे सगळं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताने अगदी एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करायचंय आणि ते अगर जर तुमचं मिश्रण हे जरा जास्त पातळ झालं तर थोडा वेळ एक अर्धा तासभर तुम्ही जर फ्रीजमध्ये हे ठेवलं तर ते घट्ट होतं आणि मग ते तुम्ही वाळू शकता त्याचे वडे टेस्ट करून बघायचं की मीठ वगैरे बरोबर आहे की नाही ते किती माझी एक सवय आहे नंतर ते डाळ वडे थोडेसे असे दाबून गोल चपटे आपल्याला वाळायचे आहेत आणि असे मी वाळून घेते सगळे सगळे नाही घेते कारण वेळ लागेल तर चार पहिले आपण चार ट्राय करूया चार वाळून घेते बघा अगदी हलक्या हाताने करायचं आहे दाबायचे नाही आहेत जास्त जास्त पातळ पण बनवायचे नाही आहेत त्यामुळे ते नाहीतर तेलामध्ये ते फुटण्याची शक्यता जास्त असते तर हे मी वडे असे दाबून दाबायचे आहेत नाहीतर ती डाळ जी आहे ना ती अख्खी अख्खी असते त्यामुळे ती डाळी फुटण्याची शक्यता असते तर हे मी बनवलेले आहेत चार वडे आता आपण माझे तेल ऑलरेडी मी गरम करत ठेवलेलं होतं हलक्या हाताने हे वडे आपण तेलामध्ये सोडायचे आहेत आणि हे लक्षात ठेवा की ते तेल जे आहे ते पहिलं गरम केलेलं असलं पाहिजे आणि नंतर वडे टाकताना ते गॅस आपल्याला स्लो करायचं आहे आणि मग वडे लाल होईपर्यंत ते उलटायचे नाही आहेत नाहीतर ते फुटण्याचे जसे साबुदाणे वडे आपण असं करतो तेव्हा फुटतात बघा तर ते लाल झाल्यानंतर मग उलटे करून मग ते आपण काढायचे आहेत बघा रेडी आपले क्रंची असे स दाळ वडे एकदम रेडी झालेले आहेत तुम्ही हे सॉस बरोबर पुदिन्याच्या चट चटणीबरोबर खाऊ शकता खूपच सुंदर झालेले आहेत आपल्याला दिसताना पण ते खूप सुंदर दिसत आहेत सॉस बरोबर पण खूप छान लागतात चीज चीजबरोबर म्हणजे चीज क्रीम क्रीमबरोबर आणि मस्टर्ड सॉसबरोबर पण खूप छान लागतात तिथपर्यंत माझ्या चॅनल ज्या कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्कीच करा बघा किती क्रंची झालेले आहेत ते वडे खूपच क्रंची आणि खूप टेस्टी लागतात चाट मसाल्यामुळे मॅगी मसाला, मसाला पण तुम्ही टाकू शकता बघा माझ्या सासूबाईंनी पण तुम्हाला लाईक